सभागृहात फुटणारे आरोप प्रत्यारोपांचे बॉम्ब नेत्यांना आणि जनतेला काही नवीन नाहीत, पण राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा सभागृहातला एक व्हिडिओ हा सध्या व्हायरल होतोय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील सभागृहात मुद्दा मांडत असताना त्यांच्या मागे बसलेल्या धनंजय मुंडेंच्या खाणाखुणा चर्चेचा विषय ठरल्यात. एकंदरीतच हे सगळं प्रकरण नेमकं काय आणि का चर्चेत आहेत धनंजय मुंडे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. बॉम्ब आज आहे का आज? बॉम्ब बॉम्ब कुठे आहे बॉम्ब? आज आज फुटणार आहे का बॉम्ब? येऊ दे तयार आहे. मंडळी हा रंजक संवाद सुरू आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत. मंत्री धनंजय मुंडे विरोधकांमध्ये बसलेल्या कुणाला तरी खाणा खुणा करून विचारत आहेत बॉम्ब कधी फुटणार आहे. बॉम्ब बॉम्ब कुठे आहे बॉम्ब? आज आज फुटणार आहे का बॉम्ब? येऊ दे तयार आहे. पण हे विचारण्याचं कारण म्हणजे चंद्रकांत दादा पाटलांचं हे विधान. देवेंद्रजी खूप पोचलेले खेळाडू आहेत आणि त्यामुळे अशा प्रकाराने तुम्ही किती प्रयत्न केला, कोर्ट काही संपलेले नाहीत ना. प्रसाद लाडना तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला, कोर्टाने त्यांना रिलीफ दिला. नारायण राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केला, कोर्टाने रिलीफ दिला. प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला, रिलीफ दिला. गिरीश महाजनांना तो मोका लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला रिलीफ मिळाला. कोर्ट आहेत आणि ते कच्चे गुरुजी गेले नाहीत, त्यांच्याकडे खूप पुरावे आहेत. मला असं वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये त्याने जो व्हिडिओ बॉम्ब टाकला हे हिमनगरचं टोक आहे, खाली खूप आहे. दोन आठवडे अधिवेशन चालवायचं आहे, बहुतेक तुम्ही चालवणार नाही, पळून जाणार. दोन आठवड्याचे अधिवेशन चालायचं आहे. पहिल्या आठवड्यात 5 दिवस आहेत, पहिल्या आठवड्यात 4 दिवस आहेत, दुसऱ्या आठवड्यात 5 दिवस आहेत. 9 दिवस तुम्ही जपून राहा. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर खरा बॉम्ब कोण फोडणार यावरून चढाओढ सुरू होती. मी दिवाळी नंतर फटाके फोडणार आहेत. अरे मी करणार आहे. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल. नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हायड्रोजन बॉम्ब मुंबई में गिराएगा. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी 10 वाजता लवंगी सुद्धा लावू शकले नाही. पण त्याआधीच देवेंद्र फडणवीस हे ऑडिओ बॉम्ब फोडून मोकळे झाले. अधिवेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी बॉम्बवर बॉम्ब फोडले. आधी फडणवीसांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचं स्टिंग ऑपरेशन समोर आणलं. त्यानंतर फडणवीसांनी नवाब मलिकांच्या विरोधात विराट मोर्चा काढला. फडणवीसांनी निधी वाटपावरून आघाडीतला बेबनाव चव्हाट्यावर आणला. दाऊदशी संबंधित व्यक्तीचे फोन रेकॉर्ड फडणवीसांनी पटलावर ठेवले. त्यामुळे देवेंद्र यांच्या राखीव दारू गोळ्यावर कुणाचं नाव लिहिलंय याची उत्सुकता आणि धाकधूकही सत्ताधाऱ्यांना आहेच. आणि म्हणूनच फडणवीसांचा आगामी बॉम्ब चर्चेचा मुद्दा बनलाय. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.